हरि ओम मी संचिता विरा शिंदे विरार ईस्ट. हरि ओम. मी बापूंकडे आले असं म्हणू शकत नाही, कारण मी बापूंकडे येऊ शकत नाही हा आपला मोठेपणा नाही किंवा मीपणा नाही. ते म्हणजे झालं असं, माझे मिस्टर पहिल्यापासूनच म्हणजे त्यांना सद्गुरू पाहिजे, पण त्यांना असं कुठे काहीतरी क्लू असा मिळाला की ते सोडून द्यायचे, की त्यांना कसं हृदयाला टच होणारा सद्गुरू पाहिजे होता. तर असंच करता करता माझे मिस्टर निराश झाले आणि म्हणतात मला पाहिजे तसं सद्गुरू कसं मला मिळत नाही आहे. आणि तेव्हा काय बापूंचं वगैरे एवढं काय माहिती नव्हतं. 2001 आम्ही विरारला कुर्ला राहत होतो आणि असंच ते त्यांचा जॉब वसईला होता. वसईला असल्याकारणाने वसई टू कुर्ला असा त्यांचा प्रवास असायचा. तर असे बोलून ना एकच दिवस झाला होता मला बाप म्हणजे मला सद्गुरू असा पाहिजे ना की तो सोडता कामा नाही, असं मला सद्गुरू पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये आलं. आणि ते बोलून झालं आणि दुसऱ्या दिवशी ते वसईला जॉबला गेले. येते वेळीला म्हणजे असंच सीटच्या बाजूला पहिला हिंदी पेपर, आता आहे का माहीत नाही, यशोभूमी म्हणून पेपर आहे, त्याच्यामध्ये बापूंचा अनुभव असायचा सद्गुरू अनिरुद्ध बापू म्हणून, आणि असं अनुभव असायचा. ते वाचायचे मग काय करायचे, चला कुठचा तरी सद्गुरू आहे ना, मग ट्रेनमध्ये बसूनच ना ते कटिंग करून आपलं त्यांच्याकडे ते एक हे होतं पेन होतं, पेनाने असं कटिंग करून तो अनुभव तो होतं ते कापून खिशात ठेवायचे. असं करून करून एकदा होईल, दोनदा होईल, तीनदा तर होणार नाही ना. ते प्रवास करायचे ना तर त्यांना तो पेपर मिळायचाच बाजूला ठेवलेला, आणि तीन पेपर तसे त्यांना मिळाले, तिन्ही त्यातले अनुभव काढून त्याने पॉकेटमध्ये आपलं ठेवलं असं. तर नंतर असेच रविवारचे ते येत होते, कुठेतरी गेले होते तिकडून येत होते, तेव्हा त्यांना एक माणूस म्हणजे भक्त भेटला. त्यांच्या खिशाला असं बापूंचं लॉकेटचं पेन होतं आणि ते बोलत आहेत माझे मिस्टर की भाऊ तुम्ही अनिरुद्ध बापूंकडे जाता ना. तर ते माझे मिस्टर बोलले, ते बोलले हो. ते कुठे असतात ते, तेव्हा काय हरिओम वगैरे शब्द असा आपला नव्हता, माहितीच नव्हतं बापू म्हणजे फक्त ते अनुभववरती हे होतं. तर ते बोलले की असं असं आहे, तुम्ही तुम्हाला वेळ असेल तुम्ही माझ्याबरोबर येता का. ते पहिलं माहिती आहे असं हे व्हायचं, वर्षातून एकदा प्रोग्राम केला जायचा, ते एक महिना अगोदरच तयारी असायची, जल्लद तयारी असायची डेकोरेशनची. तर ते बापू भक्त होते, ते माझ्या मिस्टरांना बोलतात तुम्ही येता का, तुम्हाला आता वेळ आहे का, जिथे आमची सेवा चालू आहे तिथे तुम्ही येत आहे काय. तर माझे मिस्टर बोलले चला मी येतो, आता मला वेळ आहे मी येतो तुमच्यावर. मग तेव्हा ते पहिले तिकडे गेले म्हणजे कुर्ल्याला उपासना केंद्र आहे तिथे ते गेले, तिथे ते बघितलं, खूप त्यांना प्रसन्न वाटलं, जो तो आपल्या सेवा करतो आहे, माझे मिस्टर पण सेवा करायला लागले. मग तिथूनच सर्व म्हणजे बँड्राला बापूंचं प्रवचन होतं, उपासना होते वगैरे सर्व काही माहिती पडलं, तेव्हापासून ते बापूंकडे वळले. असा आमचा बापूंकडे जाण्याचा हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मग त्यांच्या मनामध्ये असं ध्वज झालं की हाच माझा सद्गुरू, आता ह्याच्या पलीकडे दुसरा कोणी नाही, हाच म्हणजे हाच माझा बापू, हाच माझा सद्गुरू, हाच माझा पालनहार, हे एक ठाम म्हणा झालं. त्याच्यानंतर आमचे एका पाकोबा एक असे अनुभव येत गेले. पहिला आम्ही कुर्ल्या राहत होतो तेव्हा असं होतं जसं चिखलात राहतो ना, चिखलातला जसा किडा तो चिखलात राहतो, पण एक असं आहे की तो चिखलातला किडा तो चिखलात राहत नाही, थोड्या वेळाने वर येतो. तसं आमच्या बापूने आम्हाला त्या कुर्ल्यामध्ये आम्ही कुटुंबात राहत राहिलेले असल्याने जरा खूप जरा परिस्थिती बेकार होती आमची, सर्व सहन करावं लागत होतं, कुटुंब म्हटल्यावरती तडजोड असतेच ना. तर तिथून बापूंनी मग आम्हाला असं अलगत उचलं, आम्हाला विरारला आणून ठेवलं. विरारला आणल्यावरती आमची अशी कायापलट आमच्या बापूंनी केली, ते सांगण्याचे प्रश्नच म्हणजे शब्दच नाही आहे, एवढं आम्हाला बापूंनी असं फुलासारखं जपलं, मला, माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलांना. ते झाल्यानंतर असे अनुभव आले, त्यातले मी अनेक अनुभव मी सांगितले, त्यातले मी छोटेसे दोन अनुभव तुम्हाला सांगते. नंतर मग आम्ही बापूने आम्हाला विरारला आणलं, आमचं कायापलट बापूने आमची केली, आणि तसंच मग कुर्ल्या विरारला म्हणजे असं संपूर्ण उसाड जागा होती, तिथे आम्ही बिल्डरला पैसे देऊन आम्ही एक रूम घेतला होता, तिथे आम्हाला तात्पुरता रूम राहायला दिला होता, म्हणजे बांधलेला नव्हतं पक्क असं, पण तात्पुरता आम्ही पैसे दिले होते म्हणून मिळे बुडतील वगैरे म्हणून आम्ही असं तिथे मिळले ना, आम्हाला तात्पुरतं राहण्यासाठी घर पाहिजे म्हणून मग आम्ही तिथे राहिलो. पण तिथे अशी कंडिशन होती ना, सोबतीला फक्त कुत्रे आणि साप, ह्याच्या व्यतिरिक्त माणसं वगैरे कोणी नव्हते, फक्त मी, माझी मुलं, माझे मिस्टर. माझे मिस्टर सकाळी जायचे 8 ते रात्री 10 घरी यायचे. आणि तो दिवस असा होता
की 2002 मध्ये असं होतं ना की तो दिवस आमचा काहीतरी वेगळाच. दुपारी माझी मुलं आणि तिथे तात्पुरतीची 3 घरं बांधलेली होती. त्या घरात माझी मुलं, त्या कोपऱ्यात एक घर होतं ना, त्या घरामध्ये माझी मुलं सदैव त्या घरातच असायची. खेळामध्ये खेळायची, भांडी बिंडी न्यायची, खेळत रसायची. आणि त्या दिवशी काय नेमकं ती माझी मुलं त्या घरात गेलीच नाही, घरातच राहिली अशी. आणि दुपारी कधी 3 च्या दरम्याने त्या घरामध्ये एक साप होता, असं वेटळं घालून बसलेलं होतं. आणि माझी मुलं कशी 2-3 वर्षाची ना, त्यांना एवढी काय अक्कल नव्हती. त्याने काय आपला रबर किंवा पाय पाहे म्हणून घेतला असता आणि त्याच्याशी खेळत राहिले असते. पण माझ्या बापूंनी माझ्या मुलांना तिकडे जाऊ दिलं नाही. नंतर तो काम करणारा कडिया होता, त्याने बघितलं की तिथे साप आहे म्हणून त्याने हकलून त्याने लावलं. तो एक संकट बापूंनी दूर केला. जर माझी मुलं त्या रूममध्ये गेली असती तर तो सापाने काय केलं असतं, कोणाला चावलं असतं, काय झालं असतं मला म्हणजे कल्पना करू शकत नाही. हे माझ्या बापूच्या कृपेने झालं की माझ्या मुलांना तिकडे जाऊ दिलं नाही. हे बुद्धी चालणं जे काय होतं ते आपल्या बापूच्या तृणे मला 100% माहिती आहे. ते तिथे माझी मुलं गेली नाही. ते झालं. परत त्या संध्याकाळी मी अशी पुढे जमीन होती, त्या जमिनीमध्ये विटा वगैरे टाकून ठेवल्या होत्या. ते माती असल्याने मग मी आपलं ते गोंदपट असतं ना जाडं असं, ते मी टाकायचं. ते धुतलं होतं, ते विटांवरती मी टाकून ठेवलं होतं. ते संध्याकाळी 7:30 दरम्यान मी चल ते गोंदपट्टे काढते पायाखाली घालायला, आणि ते सुकलं होतं म्हणून मी ते काढाल म्हणून मी हा एक पाय त्या विटांवर टाकला आणि दुसरा पाय जमिनीवरती. मुलं माझी घरात होती. तो पाय मी असा टाकलेला होता आणि कमी कमी एवढा जाड असा आणि 3 मीटर लांब तो अजगरच होता. आणि तो माझ्या पाया खालून गेला. मी फक्त बघत राहिले नाही, बापू मनात फक्त बापू हे काय ते बघा असं म्हटलं. तो माझ्या पायाखालून मी हालचाल जरासुद्धा केली नाही, कारण ओरडली असती माझी मुलं धावत आली असती मम्मीचं काय झालं बघायला. त्यांना पण तेवढं काय कळत नव्हतं, धावत आले असते. म्हणजे कोणताही प्राणी घाबरला की तो डंश करतो म्हणून मी पण शांत. मला ओरडायला दिलं नाही काय, मला एवढं कळत पण नव्हतं की आपण ओरडायचं किंवा काय करायचं काही नाही. मी फक्त स्तब्ध राहिले अशी एकदम शांत. माझ्या पायाखालून तो जातोय, 2 पायाच्यामधून एक पाय खाली एक पाय विटेवरती आणि अशी वाकलेली होती. त्या पोझिशनमध्ये मी धावून ते बारदान माझ्या हातामध्येच आणि तो एवढा जाड 3 मीटर लांब बघून मी एकदम हवात मी तो निघून गेला. माझ्या इथून थोडं लांब गेला तशी मी फटकन आतमध्ये आली, दरवाजा लावला आणि बापूंच्या समोर बसले. बापू राया, तू आम्हाला तिघांना वाचवलंस. दुपारी असं झालं की तो साप माझ्या मुलांना चावला असता त्यासाठी तुम्ही बापूंनी मला माझ्या मुलांना घरात ठेवलं. माझ्या पायाखाली एवढा मोठा अजगर गेला तेसुद्धा माझ्या बापूंनी वाचवलं. असा माझा बापू क्षणोक्षणी साथ देत राहिला. हरिओम श्रीराम बदने.